सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शेवगाव तालुक्यातील शिंगोरे येथील सामाजिक कार्यकर्ते पैलवान केशवराव चिमटे यांचा मुलगा पैलवान हर्षा चिमटे यांनी नुकतेच लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे खेळल्या गेलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात महाराष्ट्र प्रथम क्रमांक मिळवून त्यांची राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठीची निवड झाल्याबद्दल शिंगोरे गावकऱ्यांच्या वतीने पैलवान हर्षा चिमटेसह त्यांच्या कुटुंबाची गावातून फटाक्यांची आतिषबाजी करत वाजत गाजत मिरवणूक काढत भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी आलेल्या मान्यवरांनी हर्षा चिमटे यांचे अभिनंदन करून पुढील होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत। शिंगोरे गावचे सुपुत्र हर्षद केशव चिमटे यांनी राज्यस्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक बजावला आहे आणि महाराष्ट्र राज्य स्तरामधून त्यांची निवड आता देश पातळीवर झालेली आहे। तरी त्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा मोठा सन्मान आणि सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे हर्षदने गावाचे नाव खूप उंच पातळीवरती नेले आहे। तसेच केदारेश्वर महाविद्यालय या संस्थेचे नावसुद्धा त्यांनी एकदम म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये उंचावर नेऊन ठेवले आहे आणि तसेच शिंगोरी गावाचे नाव हे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर तो प्रसार करत आहे याचा पूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे। त्यामुळे पूर्ण गावकऱ्यांनी प्रतिसाद देऊन मिरवणूक काढून पूर्ण पाहिजे त्या पद्धतीने त्याचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल शिंगोरी ग्रामस्थ पूर्णपणे त्याचे ऋणी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। आणि आपण आरक्षणाशिवाय उभं राहायला शिकलं पाहिजे हे वाचनातून घडते, कारण वाचनामुळे दोन कानांमधील प्रदेश सुपीक होतो, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, संस्कृती घडते व संवाद वाढतो, स्वजाणीव जागृत होते, निर्णय घेण्याची क्षमता तयार होते। म्हणूनच आपल्या मातृभाषेतील अनेक पुस्तके आणि कर्मवीर अण्णांचे जीवनचरित्र वाचले पाहिजे, यासाठी नव तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला पाहिजे असे मत प्रख्यात वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलं आहे। जागतिक रेबीज रोग प्रतिबंधात्मक दिनाचे औचित्य साधत आज जिल्ह्यातील भटके आणि पाळीव अशा 84,000 कुत्र्यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 25,000 रेबीज प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी दिली आहे। पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत महिंद्रा कॅरी गाडीचा वापर करून गणेश मंडळे मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीन चोरांच्या टोळी जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे। त्यांच्याकडून कॅरी गाडीसह 5.5 लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तर 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणी प्रणव भारत चव्हाण यांसह त्यांच्या अल्पवयीन 4 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेल्या 8 दिवसांपासून बसेस बंद झाल्यात। अनेक तक्रारी आमदार प्राजक्त तनपुरे यांना समक्ष भेटून मांडल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार तनपुरे यांनी बस स्थानकात जाऊन श्रीरामपूर विभागाचे आगार प्रमुख व इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर बसेस लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचनाही केल्या आहेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। कोपरगाव तालुक्यासाठी MIDC सुरू करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत। कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे देखील प्रयत्नशील आहेत। वसाहतीसाठी मंजूर असलेले 14.69 acres जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव मंत्रालयात अंतिम टप्प्यात असून लवकरच संस्थेत या जमिनीचा ताबा मिळेल। राजकारण बाजूला ठेवून उद्योजकांचे व औद्योगिक सहकारी वसाहतीचे हित जपवण्याचे काम आम्ही करत आहोत असे प्रतिपादन कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे। कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी कोल्हे बोलत होते। जे आपल्या तालुक्यात पिण्याचे पाणी देऊ शकत नाही त्यांनी इकडे येऊन विकासाचे गप्पा मारू नयेत, त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही तर ही पाहुणे म्हणून येतात तर या, मात्र पाहुण्यांसारखे राहा, भाडेकरू बनण्याचा प्रयत्न करू नका अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे।
यंदा हंगामाच्या सुरुवातीचे तब्बल 3 महिने अत्यल्प पाऊस झाला। यंदा जिल्हाभर दुष्काळी स्थिती राहते की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती, मात्र मागील आठवड्यापासून जिल्हाभर पाऊस सुरू झाला आणि बळीराजाचे चेहरे हसू खुलले। मागील काही दिवसांपासून सातत्याने पावसाने गावोगावचे ओढे नाले नद्या वाहू लागले आहेत, त्यामुळे खराब हंगाम गेला असला तरी रब्बी हंगाम हाती लागणार आहे। कोणतेही राजकारण न करता महामार्ग विद्युतीकरण पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव हॅपी हायवेच्या माध्यमातून सर्वांनी साजरा करावा यासाठी खुले निमंत्रण दिले होते, मात्र काही मंडळींना हा आनंद देखावला नाही। हा कार्यक्रम होऊ नये यासाठी लोणीवाल्यांनी भरपूर प्रयत्न केला, भरपूर फोन लावले, दादागिरीही केली, मात्र जनता पाठीशी असल्यावर घाबरण्याचे कारण नाही असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य गरीब वंचित दिव्यांग यांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपणही हा वारसा पुढे चालवूया असे आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले। कर्जत तालुक्यातील कुळ धरण येथे शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आवश्यक असलेले कागदपत्रे रेशन कार्ड यांसह विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रमाणपत्रचेही वाटप करण्यात आले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथे संपेत, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।